ऑफिसर पूजा खेडकर यांच्या राजशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली पुण्याचे जिल्हाधिकारी या थाटाला पुरते व्हाईट लागले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्या केबिनची मागणी करणे वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे घराच्या मागणीवर अडून बसणे शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे ऑडीसारख्या अलिशान गाडीतनं ऑफिसला येणे शिवाय याच खाजगी गाडीला दिवा बसून घेणे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे अशा थाटात था था खेडकर यांचा पुण्यात वावर सुरूच होता खेडकर यांच्या याच रुबाबाला आणि चमकोगिरीला जिल्हाधिकारी पुरते होते अखेर शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणी त्यांनीच केली त्यानुसार खेडकर यांची वाशिमला आता रवानगी झाली आहे आता खेडकर यांचे अन्य काही प्रताप समोर येत आहे त्यांनी वादग्रस्त अपंगत्व प्रमाणपत्र देऊन आय पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे शिवाय वडिलांची चाळीस कोटीची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे नेमकं खेडकर यांनी कोणती वादग्रस्त कागदपत्र लावली त्यांच्यावर नक्की काय आरोप आहेत याच गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी श्रीकांत खांदवे तुम्ही पाहता मराठी पूजा खेडकर या दोन हजार तेवीस बॅचच्या आय एस अधिकारी आहेत यासाठी आवश्यक असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही त्या उत्तीर्ण आहे मात्र ही परीक्षा त्यांनी व्हिज्युअली इम्पर्ड प्रवर्गातून दिलेली आहे त्यांना मेंटल इलनेस आहे असं प्रमाणपत्र त्यांनी सादर केलंय त्यांनी हे प्रमाणपत्र सादर केल्याने कमी गुण असतानाही त्यांना आय पदासाठी प्राधान्य मिळाले थोडक्यात विशेष सवलत मिळून त्या आय बनल्या आहेत असा आरोप त्यांच्यावर आहे पूजा खेडकर यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे आहे का त्यांना खरंच काही त्रास आहे का याची तपासणी करण्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगानं ठरवलं मात्र तब्बल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलंय सर्वात आधी बावीस एप्रिल दोन हजार बावीसला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत त्यांनी चाचणीला जाण्याचं टाळलं त्यानंतर सव्वीस मे दोन हजार बावीसला पुन्हा एम्स रुग्णालयात तर सत्तावीस मे दोन हजार बावीसला दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना चाचणीसाठी बोलवण्यात आलं पण तिथेही त्या गेल्याच नाहीत त्यानंतर एक जुलैला खेडकर यांना चौथ्यांदा एम्समध्ये बोलवण्यात आलं पण तिथेही त्या गेल्या नाहीत अखेर सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी खेडकर या चाचणीसाठी तयार झाल्या दोन सप्टेंबर रोजी त्यांना एम्स रुग्णालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं तिथे त्यांची न्यूरो ओप्थमोलाजी चाचणी होणार होती पण त्या उपस्थित राहिल्या नाहीत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला त्यानंतर अचानक एक दिवस खेडकर यांनी एका एम आर आय सेंटरमधनं एक अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केला या प्रमाणपत्रावर आयोगाने हरकत घेतली आणि सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात सीएटी मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिले त्यानंतर ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी कॅटने पूजाला खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला पण त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या खेडकर यांची नियुक्ती वैध ठरवली त्यांना मसुरीला प्रशिक्षणाला पाठवण्यात आलं तिथले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी पाठवण्यात आलं पण अचानक त्यांना पुण्यात प्रशिक्षणार्थी पाठवण्यात आलं असे अनेक आरोप खेडकर यांच्या नियुक्तीवर आहेत इतकेच नाही तर खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातही परीक्षा दिली होती यात त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडणं आवश्यक होतं ते त्यांनी जोडले देखील पण त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांना मिळणारी पेन्शन ही देखील लाखोंच्या घरात असते त्यातच त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर बंदर लोकसभेची निवडणूक देखील लढवली त्यावेळी ते त्यांनी चाळीस कोटींची संपत्ती देखील जाहीर केली होती आता वडिलांची चाळीस कोटींची संपत्ती असताना खेडकर यांना नॉन क्रिमिल सर्टिफिकेट कसं मिळालं असा हो? सवाल उपस्थित होत आहे यामुळे राजकीय हस्तक्षेपाशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का अशी शंका यायला लागली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद